सोलापुरातून एक मोठी बातमी समोर आली आहे. सोलापूरमध्ये कोरोनाचे 8 नवे रुग्ण आढळले आहेत. सोलापूरातील कोरोनाबाधितांची संख्या ही 478 वर जाऊन पोहोचली. आतापर्यंत 33 रुग्णांचा मृत्यू झालाय तर 175 जणांना डिस्चार्ज देण्यात आलाय. अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी संतोष कुलकर्णी. संतोष, सोलापुरात आणखी 8 नवे कोरोनाग्रस्त रुग्ण आढळले आहेत, काय अधिक माहिती? कोरोना सोलापूरकरांची चिंता समीपाने अजिबात दिसत नाही. दिवसेंदिवस संख्या वाढत चाललेली आहे. आज 8 नवे रुग्ण आढळले. काल संख्या 470 होती, आज 478 केलेली आहे. काल एका दिवसात 14 नवे रुग्ण आढळले, आज 8 आढळले, म्हणजे 2 दिवसात 22 नवीन रुग्ण आढळलेले आहे. त्यामुळे सोलापूरकरांची चिंता वाढत चाललेली आहे. वाढत आलेल्या चिंतेबरोबर प्रशासनाच्या वतीने योग्य ते उपाययोजना केल्या जात आहेत, पण त्याचबरोबर प्रशासनाच्या वतीने चुकाही होत आहेत. कारण कोरोनाबाधित रुग्णांविषयी चुकीची माहिती दिली जात आहे. कोरोनाबाधित रुग्ण एका परिसरातला असताना त्याचा ठिकाण दुसऱ्या परिसरातला दाखवले जात आहे, त्यामुळे त्या परिसरात भीती निर्माण होत आहे. अगदी एका मृत व्यक्तीबाबत घोडचूक प्रशासनाने केलेली आहे. कोरोनाबाधित मृत व्यक्ती ही शुक्रवार पेठेतली होती, मात्र सांगण्यात आली इराण अवस्थेतली, त्यामुळे त्या परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे. त्यामुळे प्रशासनाने याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. एकीकडे मुख्यमंत्री जनतेला सतर्क राहण्याबाबत आवाहन करत असताना दुसरीकडे सोलापूरचे प्रशासन अशा प्रकारची चुकीची माहिती देत असेल तर मुख्यमंत्री करत असलेलं आवाहन अधिकाऱ्यांच्या लक्षात आले नाही का? अशा प्रकारचा एक प्रश्न उपस्थित होतो आणि ह्याकडे आता प्रशासनाने लक्ष देणं गरजेचं आहे. त्याचबरोबर नागरिकांनी जास्तीत जास्त सतर्क राहिलं पाहिजे, कारण ही जी संख्या वाढत चाललेली आहे ती रेड कंटेनमेंट झोन आणि कंटेनमेंट झोन मधले आहे आणि त्यामुळे आता त्या परिसरात यासाठी उपाययोजना केल्या जात आहेत. पण तरी सुद्धा नागरिक रस्त्यावर गर्दी करताना दिसत आहे. आता नागरिकांनी जास्त जास्त सतर्क राहून प्रशासनात सहकार्य केलं तर हे जे वाढत चाललेलं प्रमाण आहे कोरोनाबाधित रुग्णांचं ते हळूहळू कमी होत जाईल. अगदी बरोबर संतोष, धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. तर सोलापुरात कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत वाढ झालेली आहे. 8 नवे कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून आले आहेत.